नमस्कार, मी शेफ निलेश लिमय, आम्ही सारे खवय्ये मध्ये तुमचं स्वागत। मला आठवत आहे की खोबरं घातलेली मस्त आंबट गोड आमटी मला मध्ये खूप आवडायची। म्हणजे लहानपणीची गोष्ट आहे, कारण एकदा आईनी ती आमटी बनवली होती आणि पहिल्यांदा जेव्हा मी ती खाल्ली मला ती भयंकर आवडली। म्हणजे मी रोज आईला सांगायचो की मला हीच आमटी पाहिजे म्हणून। मग कालांतराने वेगवेगळ्या ठिकाणी माझं जेवणं व्हायची, मित्रांकडे जेवणं व्हायची, वेगवेगळ्या धर्मातले मित्र माझे झाले। तर अशा एकदा मित्राकडे, मला आठवत आहे तो कच्छी होता, गुजराती, तर त्याच्याकडची कढी मी खाल्ली आणि बस मग तर काय विचारता, मला ती रोज कढी खावीशी वाटायची। आणि मी हमखास अगदी जेवणाच्या वेळेला बरोबर मी त्याच्या घरी जाऊन टपकायचो, कारण त्याच्या घरी ती कढी बनवलेली असायची। पण काय की आत्ताच एवढ्यात म्हणजे मध्ये मध्ये माझं बरंच वेगवेगळ्या ठिकाणचं जेवण टेस्ट करण्याची वेळ आली, पण एवढ्यातच मी पुन्हा घरी गेलो होतो तेव्हा आईनी खास माझ्यासाठी ती खोबरं घातलेली आंबट गोड आमटी बनवली आणि एकदम असं स्वर्गसुख मिळाल्यासारखं वाटलं। कारण पुन्हा ती जुनी चव आणि आठवण, त्यात आपण एकदम हरवून जातो, अगदी त्या पद्धतीची ती आमटी झाली होती। पण कसं आहे की रोज रोज आपण आपलं घरचं जेवण जरी जेवलो ना, म्हणजे घरच्या जेवणाला तोड नाही ह्याबद्दल काही शंकाच नाही आहे, पण आपण रोज जर का तेच जेवलो तर आपल्याला कुठेतरी कंटाळा येतो। म्हणजे ॲज अ शेफ मला जर का असं वाटत असेल तर तुम्हाला सुद्धा ते नक्कीच वाटत असेल, नाही का? तर तुमची हीच शंका मिटवण्याकरता इनफॅक्ट मी तुमच्यासाठी या करीजमध्ये, म्हणजे आता आमटी म्हणा कढी म्हणा, एक प्रकारच्या करीजच झाल्या, या करीजमध्ये अजून काही ॲडिशन्स करणाऱ्या करीज तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे। सुरुवात करूया आजच्या आपल्या एपिसोडला। माझी पहिली रेसिपी असणार आहे ब्लँकेट दागनो, म्हणजेच एक फ्रेंच टाईपची मटण करी आहे। ही करी फक्त इंडियातच नाही आहे, करी पूर्ण जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते। ही आहे एक कॉन्टिनेंटल पद्धतीची करी। ती कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगतो, पण त्याआधी यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहणं फार महत्त्वाचं आहे, ते आपण पाहून घेऊया। ब्लँकेट दागनोसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे 1/2 किलो मटण, नंतर 2 मोठे चमचे बटर किंवा लोणी, 1 चमचा मैदा, 1 बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे मोठे क्रीम, नंतर 1 अंड्याचा पिवळा बलक, बारीक चिरलेले लीक्स, बारीक चिरलेली कोथिंबीर, गाजराचे तुकडे, तमालपत्र 1/2, नंतर मीठ चवीकरता आणि रोझमेरी। या डिशची किंमत साधारणतः अंदाजे 80 ते 90 रुपयापर्यंत पडेल, कारण मटणाचीच कॉस्ट आपल्याला एक्स्ट्रा एक्सेस आहे किंवा जास्त आहे। मटणाऐवजी तुम्ही चिकन वापरू शकता किंवा फक्त भाज्या देखील वापरू शकता। बट सुरुवात करण्याकरता आधी मी एका पॅनमध्ये थोडंसं तेल काढलं होतं, अगदी 1 चमचा तेल, आणि त्यामध्ये आपण हे 2 चमचे बटर घालूया। तेल आधी घालण्याचं कारण एवढंच आहे की बटर एकदम मोठ्या आचेवरती जर का आपण गरम केलं तर ते जळू शकतं, त्याचं स्मोकिंग टेम्परेचर वाढवण्याकरता आपण 1 चमचा तेल त्यामध्ये घालतो। बटर चांगलं मेल्ट करून घ्यायचं त्या तेलात, आणि आधी आपल्याला हे मटण त्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। मटण बेसिकली आपण सिअर करून घेणार आहोत त्या तेलामध्ये। या बोलमध्ये आपण ते मटण शिजवून काढून घेऊया, पूर्ण शिजवणार नाही आहोत, फक्त चांगलं ब्राऊन करून घेणार आहोत। आता ही जी करी आहे ही फ्रेंच स्टाईलची करी आहे, ब्लँकेट म्हणजे व्हाईट म्हणजे पांढऱ्या रंगाची, आणि दागनो म्हणजे मटण, त्यामुळे मटणाची करी हे सिंपल सोप्या भाषेत त्याचं नाव आहे। मटण आता चांगलं ब्राऊन झालेलं आहे, आपण त्यातले जे पीसेस आहेत ते काढून घेऊ। फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाही आहे, थोड्या वेळ बाहेर ठेवायचं आहे। आता याचा सॉस आपल्याला बनवायचा आहे। सॉस बनवण्याकरता आपल्याला याच्यात 1 चमचा मैदा घालायचा आहे। आता मैदा घालून झाल्यावर त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे हा कांदा। कांदा जेव्हा आपण सॉटे करून घेतोय तेव्हाच मैदा सुद्धा आपण भाजून घेतोय, त्यामुळे मैदा सुद्धा ब्राऊन होतो। त्यामुळे त्यामध्ये घालूया 1 तमालपत्र, आता सगळे फ्लेवर्स आपण याच्यामध्ये इनकॉर्पोरेट करतोय एक एक करून। तमालपत्र झालं, त्यामध्ये घालूया ही गाजर, आणि लीक्स, बारीक चिरलेले लीक्स, लीक्सची पानं घेतली आहेत मी, आपण त्याचं देठ सुद्धा घेऊ शकतो। आणि आता हा कांदा आणि गाजर चांगली परतली गेलेली आहेत, त्यामध्ये आपण घालायचं आहे थोडंसं पाणी, अगदी थोडंसं, आणि सगळं साहित्य एकजू करून घ्यायचं आहे।
ओके, याला जरा उकळी येऊन देऊया. उकळी आली की आपण मटण त्यामध्ये घालू आणि अंड्याचा पिवळा बलक जो आहे त्याने थोडस थिकनिंग देऊया. म्हणजे एक प्रकारचं आपण जे कालवण बनवतो मटणाचं किंवा मटणाची ग्रेव्ही बनवतो अगदी त्याच पद्धतीने तुम्ही कुकरमध्ये सुद्धा हे बनवून घेऊ शकता. फक्त आधी परतून घेणं फार आवश्यक आहे. त्याला जो ब्राउनिश रंग जो आहे मटणाला जो आलेला आहे तो आवश्यक आहे. आता ही ग्रेव्ही शिजती आहे, थोडी उकळली आहे, त्यामध्ये आपण घालूया हे मटणाचे पीसेस. प्रेशर कुकरमध्ये तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही याच पद्धतीने आता प्रेशर लावून हे मटण शिजवून घेऊ शकता. दोन तीन शिट्ट्यामध्ये, तीन किंवा चार शिट्ट्यामध्ये साधारणतः 25 मिनिटं लागतात. मटण चांगलं शिजलंय तर रंग बदलला आहे, त्यामुळे फार काही आता वेळ लागणार नाही. आपल्याला याच्यामध्ये अंडं आता जरा फेटून घालायचं आहे. अंड्यानी थोडंसं थिकनेस येतो, त्यामुळे हे पिवळा बलक जो आहे अंड्याचा तो मी याच्यात घालतो आणि लगेच ते मिक्स करून घेतो. आणि त्याच्यामध्ये आपण घालूया क्रीम, म्हणजे त्याचं टेम्परेचर डाऊन होईल आणि अंड एकदम ऑमलेट सारखं त्यामध्ये शिजणार नाही. फर्स्ट क्लास, छान रंग आलेला आहे त्याला. या टाईपची करी आपल्याकडे मलाई ग्रेव्ही होते, कोरमा ग्रेव्ही आपण बनवतो, पण या पद्धतीची ग्रेव्ही अजून तुम्ही बनवलेली नसेल तर ही ग्रेव्ही नक्की करून बघा. छान शिजते आणि अतिशय स्वादिष्ट अशी लागते. थोडंसं आपण त्यामध्ये पाणी घालू. त्याचा फ्लेवर मात्र अतिशय मस्त येतोय. साधारणतः ब्राऊन मीठमध्ये, म्हणजे मटणाचं जे ब्राऊन मीठ असतं त्या ब्राऊन मीठमध्ये व्हाईट सॉस किंवा व्हाईट टाईप व्हाईट रंगाचा पांढऱ्या रंगाचा सॉस फारसा बघण्यात येत नाही, पण एक विशिष्ट प्रकारची करी आहे त्यामुळे या पद्धतीने आपण ती बनवलेली आहे. चिकन घातलं तरीही खूप छान लागेल. कुकरमध्ये तुम्ही शिजवून घेतली तर 3 शिट्ट्यामध्ये साधारणतः आपलं मटण शिजेल, त्यामुळे आपली ही करी लवकर होईल. याच्यामध्ये घालूया आपण थोडंसं मीठ चवीकरता. नंतर थोडंसं ओरेगानो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याला एक इंडियन टच येण्याकरता. सुपर्ब. ही करी आमच्या घरी खूप आवडते, तुमच्याही घरी ती आता खूप आवडेल, पण त्याकरता तुम्हाला ही बनवावी लागेल आणि बनवण्याकरता ह्याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. ती झटपट लिहून घ्या. ब्लँकेट दागनो बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1/2 किलो मटणाचे तुकडे, 2 मोठे चमचे बटर, 1 मोठा चमचा मैदा, 1 बारीक चिरलेला कांदा, 2 मोठे चमचे क्रीम, 1 अंड्याचा पिवळा बलक, बारीक चिरलेली लिक्सची पानं, कोथिंबीर, गाजराचे तुकडे, तमालपत्र, मीठ आणि रोजमेरी. कृती: कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये बटर घालून ते एकजीव करून घ्यावं. मटणाचे तुकडे त्यामध्ये तळून घ्यावेत. उरलेल्या तेलामध्ये मैदा आणि बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये तमालपत्र, गाजराचे तुकडे, बारीक चिरलेली लिक्सची पानं आणि पाणी घालून मिश्रण शिजवून घ्यावं. उकळी आल्यावर त्यामध्ये मटणाचे तळलेले तुकडे, अंड्याचा पिवळा बलक, क्रीम, पाणी आणि मीठ घालून करी वाफवून घ्यावी. वरून रोजमेरी आणि कोथिंबीर घालून करी सर्व्ह करावी.